शराब पीने के लिए पैसे ना देने की वजह से बेटे ने की अपनी मां की हत्या। सोलापुर जिले के माढ़ा तालुका के भोगेवाड़ी यहाँ के आनंदीबाई विश्वंबर काले इस महिला की उसी के बेटे सचिन विश्वंबर काले ने शराब पीने के लिए पैसे ना देने की वजह से लोखंडी सलिए से मारकर अपनी मां की हत्या कर दी है। इस प्रकरण में टेमुरनी पुलिस ने सचिन विश्वंबर काले को हिरासत में ले लिया है और न्यायालय ने उसे 5 दिन की पुलिस कस्टडी दे दी है। पेश है सोलापुर से शबरू शेख की एक रिपोर्ट। टेमुरनी पुलिस स्टेशन ऐसी भोगेवाड़ी जे गाँव है त्या गावात विश्वंबर काले यांच्या शेतात विश्वंबर काले यांचा मुलगा सचिन काले वय वर्ष 28 याने दारूसाठी पैशाच्या कारणावरून स्वतःची आई आनंदीबाई तिच्या डोक्यात लोखंडी गज घालून तिला ठार मारलेला आहे आणि त्याप्रमाणे विश्वंबर काळ्यांचा दुसरा मुलगा जो आहे श्रीकांत काळे यांनी त्या आरोपीविरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यातील आरोपीला त्याच वेळेस आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आज रोजी JMFC माडा या कोर्टामध्ये त्याला हजर केलं असता 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार पण आहेत, त्यांचेही आपण जबाब नोंदवलेले आहेत। गुन्ह्यातला हत्यारसुद्धा जप्त केलेला आहे। तरीसुद्धा अजून पुढील 5 दिवसाच्या पोलीस कोठडीत सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासाच्या अनुषंगाने पुढे गोळा करायच्या अनुषंगाने तपास सुरू आहे।